पावसाळा सुरू झाला पण मराठवाड्यातले शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत मराठवाड्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या फक्त नऊ ते दहा टक्केच कर्ज वाटप झालंय त्यामुळे सरकार पावसाळा संपल्यावर कर्ज वाटप करणार का असाच प्रश्न पडतोय पावसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था औरंगाबाद मधल्या चिंते पिंपळगावचे हे शेतकरी भगवान गावंडे पावसाळा सुरू झालाय कुठल्याही क्षणी आसमंतातून जलधारा कोसळतील आणि पेरणी करावी लागेल मात्र पेरणी करण्यासाठी त्यांच्याकडे अजूनही पैसे नाहीत कारण बँकेच्या अनेक चक्रा मारूनही त्यांना अजूनपर्यंत सरकारनं जाहीर केलेलं कर्ज काही मिळालेलं नाही भगवान गावंडे यांना सुरुवातीला दीड लाख रुपये कर्जमाफी झाल्याचं सांगण्यात आलं प्रत्यक्षात माफ झाले ऐंशी हजार रुपये उर्वरित रक्कम भरल्यानंतरच नवं पीक कर्ज मिळेल असं सांगण्यात आलंय त्यामुळे उरलेले पैसे भरायची ऐपत नाही आणि नवं कर्ज मिळत नाही अशा परिस्थितीत यंदा शेतात पेरायचं की नाही असा प्रश्न त्यांना पडलाय पीक कर्ज जे माफ झालं म्हणे तर त्या टायमाला मला मॅनेजरनं लिहून दिलं की बाबा तुम्ही इतकं कर्ज तुमचं माफ झालं म्हणे इतकं भरा आणि नंतर तुम्हाला आम्ही हे कर्ज उजूक जर चालू झाल्यानंतर आम्ही देऊ म्हणे नंतर उजूक एका चक्राला गेलो दुसऱ्या पासबुकवर मला लिहून दिलं त्या की बाबा हे तुमचं फक्त ऐंशीच हजार रुपये मापात बसलं आणि मग ऐंशी हजार रुपये मापात बसल्यानंतर हे बाकीचे पैसे आता कुठून भरायचे कसे भरायचे आणि आता जर कधी आहे ना आम्हाला जर कर्ज नाही दिलं या शेतीला समजून घ्या तर आम्ही त्या टॅमावर दिलं नाही तर आम्ही त्याच पैशाचं काय करायचं कर्जवाटपाच्या दृष्टीनं मराठवाड्याचे औरंगाबाद आणि लातूर असे दोन विभाग पडतात या दोन्ही विभागात मिळून अवघा नऊ टक्के कर्ज वाटप झालंय त्यातही कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका किंवा जिल्हा बँका सगळ्यांची उदासीनताच दिसून येते औरंगाबाद विभागाचं कर्ज वाटप उद्दिष्ट सहा हजार सव्वीस कोटी आहे मात्र आतापर्यंत सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना फक्त तीनशे बावीस कोटी कर्ज वाटप झालंय यातही राष्ट्रीयकृत बँकांची टक्केवारी अवघी चार टक्के इतकीच आहे औरंगाबाद जिल्ह्यात दहा पॉईंट सत्त्याण्णव टक्के जालनामध्ये आठ पॉईंट पंधरा टक्के परभणीत चार पॉईंट तीस टक्के आणि हिंगोलीत दोन पॉईंट ब्याऐंशी टक्के इतकंच कर्ज वाटप झालंय त्यामुळे औरंगाबाद विभागाची कर्ज वाटपात टक्केवारी अवघी सहा टक्के इतकीच आहे लातूर विभागाचं कर्जवाटप उद्दिष्ट आठ हजार आठशे चौऱ्याऐंशी कोटींचं आहे मात्र आतापर्यंत दोन लाख बावीस हजार शेतकऱ्यांना फक्त नऊशे पंचावन्न कोटींचं कर्जवाटप वाटप झालंय यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पस्तीस टक्के बीडमध्ये दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के नांदेडमध्ये एक पॉईंट सत्तावीस टक्के आणि उस्मानाबादमध्ये पंधरा पॉईंट चोवीस टक्के इतकं कर्जवाटप झालंय एकंदर लातूर विभागाची टक्केवारी फक्त तेरा टक्के आहे कर्ज वाटपाची अशीच गती राहिली तर पावसाळा संपल्यावर शेतकऱ्यांना कर्ज मिळेल ज्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही मी बँकेला चक्र मारून कर्ज मिळत नाही आमची शेतीचे काम चालू असताना बँकेला चक्र मारतो पण कर्ज काही मिळत नाही कर्जमाफी तर एवढी काही लोकांना काही भेटलेली नाही कर्जमाफ बरस थोडशे लोकांना झालेलं आहे नवं कर्ज भी द्यायला तयार नाही ते म्हणते हे माफ झाली तरच तुम्हाला नवं कर्ज भेटल भेटत नाही पावसाळा सुरू होऊनही अजून कर्ज मिळत नसेल तर हे दुर्दैवी आहे किमान आता तरी सरकारनं या सगळ्याबाबत गंभीर होत तातडीनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया औरंगाबाद